नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल चॅनल. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता या महेंद्र महानगरपालिकेचं स्वराज्य जननी जिजामाता उद्यान. या उद्यानामध्ये गेली 10 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे एका 5 वर्षाच्या मुलाचा इथे एका डबक्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर ह्या पूर्ण पेनकर पाडा, हा जे आपण मीरा रोडच्या पेनकर पाड्यामध्ये, इथे खळबळ झाली. खरंच मनाला चटका देणारी ही गोष्ट आहे. आज ह्या गोष्टीला 10 दिवस झालेले आहे. 10 दिवसापर्यंत मनपा, अजून तुम्ही बघू शकता पाठीमागे, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अजून त्याच्यावरती काहीच व्यवस्था केली नाही. आतमधी माहितीनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं की कुठेतरी बायोगॅसच्या प्रकल्पाचं इथे काम चालू होतं, पण संबंधित एक काम पूर्ण नसतं झाल्यामुळे ते प्रकल्प कुठेतरी अडकल्यामुळे ते काम जसं खड्डा करण्यात आला होता तो खड्डा तसाच ठेवण्यात आला आणि त्याच खड्ड्यामध्ये त्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाला. या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये ह्या पेनकर पाड्यातील जे समाजसेवक आहेत सोमनाथ पवार, आज इथे बसले होते आणि ठिय्या आंदोलन केलं होतं. नक्की त्यांचं म्हणणं काय, त्यांच्या मागण्या काय आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आपल्यासोबत पेनकर पाड्यातील सोमनाथ पवार आहेत. सर, तुम्ही काय सांगाल, आज ठीक इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे, नक्की तुमच्या मागण्या काय आहेत आणि काय नक्की मनपाकडे तुम्ही विचारणा केली आहे? सर्वप्रथम तर आम्ही मनपाकडे ही मागणी केली होती, जो दोषी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आपले BMCC अधिकारी आहेत, त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा म्हणजे 304, त्यांनी आता FIR मध्ये 304A लावलेला आहे, परंतु त्याच्यावरती 304A प्लेन 304 लावण्यात यावं. तसेच जे पीडित कुटुंब आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि जे तुम्ही पाहताय तुमच्या पाठीमागेचे जे गार्डन आहे ते पूर्णतः ओपन आहे, त्याला कोणतेही संरक्षण भिंत वगैरे नाही आहे, ती संरक्षण भिंत बांधण्यात यावी आणि पीडित कुटुंबामधले एका कुटुंबाला नोकरी देण्यात यावी. नोकरी का देण्यात यावी, कारण की तो एकुलता एक मुलगा होता, यापुढे त्यांना मुलगाही होणार नाही आहे आणि 10 वर्षाच्या नंतर देवाच्या कृपेने त्यांना मुलगा झाला आणि तोही BMCच्या लापरवाहीमुळे त्याचा मृत्यू झालेला होता. नाही, नक्कीच ही गोष्ट मनाला चटका देणारी गोष्ट आहे, पण आज सकाळपासून ह्या भर पावसामध्ये तुम्ही ठिय्या आंदोलन केलं. इथे मनपाचे अधिकारी किंवा कुठल्याही कंत्राटदाराचा एकही व्यक्ती इथे भेटण्यासाठी आला होता का? अजूनही कोणीही नव्हता आला, परंतु त्यांचा फोन आला होता की बाबा आम्ही काही ना तरी नुकसान भरपाई म्हणून त्यांना देऊ. त्याबाबत त्यांचे वडील म्हणतात आम्हाला मान्य आहे, परंतु त्याचबरोबर माझी अशी मागणी आहे, तुम्ही नुकसान भरपाई तर देतायच, परंतु भविष्यात अशा घटना न घडू या म्हणून तुम्ही आमच्या गार्डनला काय करणार आहात? या गार्डनच्या चारी तरफला संरक्षण भिंत नाही आहे, इथे छोटे छोटे जनावरं फिरवत असतात, मोठ्या प्रमाणे साप इकडे पायाखालून फिरत असतात, आज हजार शेकडो लहान लहान मुलं इकडे खेळत असतात. संपूर्ण पेंकरपाड्यात फक्त एकमेव गार्डन आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनाने BMCने इथे उपाययोजना कराव्यात, ही सगळ्यात मोठी मागणी आमची त्यांच्याकडे असणार आहे. नक्कीच, हे होते समाजसेवक सोमनाथ पवार यांची ही मागणी होती आणि कंत्राटदारांनी पण यांना फोन करण्यात आलेला आहे की कुठेतरी नुकसान भरपाई आपण यांना देण्यात येणार आहे, पण कुठेतरी मनपा अधिकारी अजूनही बेजबाबदारपणे वागत आहेत. झालेल्या घटनेने अजूनही त्यांना दखल झालेली नाही, अजूनही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही. पुढे भविष्यामध्ये मनपा अधिकारी किंवा मनपा मीरा भाईंदर महानगरपालिका अजून एका बळी जायची वाट बघत आहे का? अधिक बातमीसाठी आपण पात्र नवराष्ट्र.